नमस्कार, मास्टर एसीबीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. ए हा एसी बंद कर, तो सुरू कर. तर एसीची गोष्ट दुसरी आहे, पण मी ज्याचा फॅन आहे तो म्हणजे समोसा. अर्थात प्रत्येक घरामध्ये कुणीतरी असं असतं की जो समोसा प्रेमी असतो, असाच मी समोसा प्रेमी आहे. आणि समोसा जिथे जिथे चांगला मिळतो तो मी खाण्याचा प्रयत्न करतो. समोसा देताना खूप वेगवेगळ्या पद्धती असतात. कोणी चटणी समोसा प्रिफर करतं, कोणी दही समोसा प्रिफर करतं, कोणी सांबार समोसा प्रिफर करतं. पण नाशिकमध्ये किंवा आमच्या नागपुरातसुद्धा कढी समोसा देतात. चला बनवूयात. आता समोसाची जी चव असते ती प्रत्येक शहरानुसार वेगवेगळी असते हे मी सांगायला नको, कारण जे समोसाप्रेमी आहे ते सांगू शकतील की कुणाला कुठला. आता पुण्याला गेलं तर गोडूस चव असते, त्याच्यामध्ये साखर घालतात मसाला. पण आमच्या मध्य भारतात किंवा MP UP या भागामध्ये समोस्यामध्ये साखर घालत नाही. तिकडे दिल्लीला गेलं की काही लोक काजू किसमिस त्याच्यामध्ये घालतात. हाही एक वेगळा प्रकार आहे. प्रत्येकाची चव वेगळी असते, छान असते. तुम्हाला जी चव आवडते ती आपल्याशी करा. समोसा कसा तयार करतात म्हणजे मी कसा करतो बघा. मैदा, त्यामध्ये थोडंसं मीठ, एक वाटी मैदा असेल तर साधारण 1-1.5-2 चमचे तुपाचं मोहन आणि 1/2 चमचा ओवा. याला आपण छान भिजवून घेऊ. पाणी टाकण्यापूर्वी तुपाचं जे मोहन आहे हे सगळ्या मैद्याला व्यवस्थित चोळायचं आणि मैदा भिजवताना घट्टसर भिजवायचा. आणि ह्याला 10 मिनटं आपण तसंच ठेवू. आणि मैदा भिजतोय तोपर्यंत आपण हा मसाला कुटून घेऊ. छान हिरवी मिरची, लसूण, आलं, जिरे ह्याला व्यवस्थित कुटून घेऊ आपण. आणि धने, धन्याचं प्रमाण थोडं जास्त. मसाल्यासाठी तेल, मोहरी. आणि मोहरी फुटल्यावर हा आपल्याला वाटलेला मसाला. आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडी हळद घालतोय. चवीनुसार मीठ, कोथिंबीर. आणि याला छान परतून घ्यायचं. समोसा तयार करताना 2-3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या जर तुम्ही काळजीपूर्वक लक्षात घेतल्या तर तुम्ही कमर्शियली जरी समोसा बनवत असाल तरी उपयोगाचा पडतील, किंवा हौस म्हणून कधी घरी केलेत तरी उपयोगी पडतील. एक तर समोसाचा मसाला बनवताना त्यामध्ये तेलाचा वापर खूप जास्त करायचा नाही, पण एवढाही कमी नाही करायचा की त्याचा जो खमंगपणा आहे म्हणजे लसुणीचा, आल्याचा, हिरव्या मिरचीचा, तो लागणार नाही. दुसरी गोष्ट, बटाटा जो आहे तो शिजवताना पाण्यात न शिजवता जर त्याला तुम्ही स्टीम केलं, म्हणजे पाणी न टाकता जर बटाटा शिजवला किंवा मायक्रोवेव्ह ओव्हनला जर बटाटा शिजवला तर वॉटर कंटेंट्स कमी असतात त्याच्यामध्ये आणि त्या तो जो मसाला असतो तो असा वॉटरी वॉटरी होत नाही आणि समोसा व्यवस्थित बसतो, म्हणजे पडत नाही समोसा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, समोसा तळताना, ती मी तळताना सांगतो काय. बटाटा आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं. मसाला जर चांगला भाजला गेला असेल तर खालती गॅस बंद करायचा, म्हणजे मसाला जळतो आहे किंवा आपल्याला होत नाही आहे या सगळ्या गोष्टी टाळता येतील. मसाला हा अशा प्रकारे तयार झाला की त्याला आपण थंड करू. आणि यावेळी वाटलं तर एकदा मसाला चाखून बघा की याच्यात मीठ वगैरे कमी आहे की नाही. आणि असा गोळा लाटून त्याला छान तेल लावायचं. कणिक किंवा मैदा लावायचा नाही, कारण काय होतं की जेव्हा आपण तळतो तर तळताना कणिक आणि मैदा तेलात मिसळून तेल खराब होतं.
साधारण एवढं लाटल्या गेल्यानंतर तुम्ही बघा याची जाडी किती असावी, आणि याच्यानंतर दोन भाग करायचे. इथे पूर्ण पाणी लावायचं. हा मसाला आपण यात भरू. आता समोसा तळताना दोन टीप, हे सगळे समोसे पहिले बांधून तयार ठेवायचे आणि तळताना पहिले फ्राय पावडर वापरायचं, म्हणजे कमीत कमी तेल घेऊन समोसे वर येतील. दुसरी गोष्ट, समोसा जेव्हा आपण तळतो तर तो भज्यांसारखा तळायचा नाही, की आपण भज्यांचं कसं तेल गरम करतो आणि भजी तळतो तसं नाही. समोसा जेव्हा आपण कढईत सोडतो त्याचवेळी गॅससुद्धा सुरू करा, पहिले मीडियम फ्लेमवर ठेवा, मग लो करा, आणि नंतर सगळ्यात शेवटी हाय फ्लेम, म्हणजे त्याचा एकसारखा बदामी रंग येतो आणि शेवटपर्यंत समोसा जो येतो कडक असा राहतो. काही लोकांचं असंच असतं की सर आमचा समोसा नरम होतो, तर ही टीप तुम्ही लक्षात ठेवली तर समोसा तुमचा उत्तम होईल. फ्राय पावडर आता हे जे समोसे आहेत ते शांतपणे होऊ देऊ आपण, 15 ते 20 मिनटं कमीत कमी लागतात. आणि समोसे घातल्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा की समोसा जो आहे तो पूर्णपणे तेलात बुडायला हवा, आणि तळतानासुद्धा झारा वापरू नका. असा छोटा अणकुचीदार चाकू सुरी असेल तर ती घ्या आणि समोसे तळा. आता या पोझिशनला गॅस जो आहे आपल्याला थोडा मोठा करायचा आहे, म्हणजे ते छान त्याचा रंग जो आहे तो छान असा बदामी होईल. एक ते दीड चमचा चण्या चढायचं पीठ, हळद, थोडं पाणी, आणि याला छान घुसवून घेऊ आपण. मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची, थोडं हिंग, कढीचं मिश्रण. तशी ही अगदी बेसिक कढी असते, म्हणजे कढीपत्ता, हिंग, हिरवी मिरची, हळद, दॅट्स इट. मग याच्यात मेथीदाणा वगैरे असं काही खूपसं नसतं, पण कोणाला घालायचं असेल तुम्ही घालू शकता. त्याच्यावर एक चटणी असते ती मात्र इंटरेस्टिंग असते, आणि त्यामध्ये लाल मिरची, लसूण, मीठ आणि साखर. लाल मिरची, लसूण, मीठ, साखर आणि थोडं पाणी. त्यावर कढी, त्यावर मी सुंदर रोगण टाकतोय. रोगण म्हणजे एखाद्या भाजीच्या वरचा तेलाचा तवंग. ओ माय गॉड,
आणि त्यावर ही बारीक शेव. तर अशा प्रकारे आपला कढी समोसा तयार झालेला आहे. आणि अबे थोडा हिंडलिंग तर होऊ द्या. तर अशा प्रकारे आपला कढी समोसा तयार झालेला आहे. बघा आत्ता सगळ्यांच्या तोंडात पाणी तोंडाला पाणी सुटलं आहे. तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी सुटलं असेल याची मला गॅरंटी आहे. तुम्ही काय करायचं, तुमच्या शहरात जो चांगला समोसेवाला असेल त्याच्याकडून गरमागरम समोसा घ्या. कढी असेल तर उत्तम, नाही तर कढी घरी बनवा. आणि अशा पद्धतीने सरंजाम सगळा ठेवून त्या समोस्याचा आनंद घ्या. बघा आमची आठवण येते का. पाहता मास्टर रेसिपीज, लाईक करा, काय करा, सबस्क्राईब करा, आणि काय रे शेअर करा. हां आता तुम्ही शेअर करा. घ्या घ्या घ्या, चला.